आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव संघटनेच्या सभासदांना महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळाच्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन संचालित हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आली। शिष्यवृत्ती मिळत नाही, अपघाताचे क्लेम मिळत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही, यासाठी संस्थेतर्फे 3 ते 4 वेळेस समक्ष भेटून समस्यांबाबत जाणीव करून दिलेली आहे, परंतु कार्यालयीन कर्मचारी पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचे त्रुटींबाबत सांगून पेंटर सभासदांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत। कामगार नोंदणी प्रकरणात 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास पेंटर बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील असा इशारा अध्यक्ष इस्माईल खान यांनी दिला। आज जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देत आहे, ते निवेदन मार्फत आम्ही जो आमचे पेंटर बांधव आहे त्यांची बांधकाम कल्याणकारी मंडळ त्याच्यामध्ये नोंदणी होत नाही। आमचे पेंटर बांधवा जो आहे बोलमजुरी करणारे आपल्या जीवाच्या उदरनिर्वाह करतो, त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देतो, कारण की जो ओरिजिनल कामगार आहे ते वंचित आहे, कामगारी कल्याणकारी मंडळचे वंचित राहतो आहे, यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो। माझ्याकडे सर्व आमचे सभासद पारोळा शाखाचे, अमंदन शाखाचे, एरंडोल शाखाचे, मसावळ शाखाचे आणि भुसावळ शाखाचे सगळे सभासद आलेले आहे। अगर आमच्या हे निवेदनमार्फत आमची नोंदणी झाली नाही तर आम्ही हे 15 दिवस मार्फत आमरण उपोषण ला वाटणार कलेक्टर ऑफिससमोर, हे आमची चेतावणी कलेक्टर साहेबांना आम्ही देत आहे। निवेदन देण्याबद्दल हे की काही कारणास्तव जे पेंटर लोकांनी जे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म भरल्यानंतर त्यांना कुठल्याही पर्यायातून क्युऱ्या दाखवत आहे, एकही पेंटरचं फॉर्म रिजिकिंग म्हणजे सर्वांचे रिजिकिंग करत आहे। आतापर्यंत कमीत कमी सर्व आमची जेवढी तालुक्याची जेवढे बी फॉर्म आहेत त्या फॉर्मसाठी आम्ही 3 वेळा इथं येऊन गेलेलो आहे, आणि त्याच्यानंतर 2-3 वेळा आम्ही सांगितलं साहेबांना की असं काही प्रॉब्लेम येत आहे। प्रॉब्लेम कितीही केलं तरी आम्ही घरी घरी क्युऱ्या 3 ते 4 वेळेस क्युऱ्या काढून परत ते फॉर्म रिपीटित आणतो आहे, पण प्रॉब्लेम काय येतो आहे घडी घडी तेच प्रॉब्लेम येतो आहे। असं वाटतं आहे की काही कारण असतं की काही लोकांनी बाहेरून त्यांना पैसे देऊन परस्पर काहीतरी पेट्या देत आहे किंवा काही कार्ड देत आहे, पण जे ओरिजिनल जे पेंटर लोक आहेत ते पेंटर लोकांचे त्यांची मागणी असेल किंवा काही असेल तर ते पूर्ण होत नाही आहे, त्यासाठी आम्ही साहेबांना आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।